हॅलो अर्ली एज लर्निंग यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. सर्व लिटल चॅम्स अँड प्रिन्सेसला माझे खूप खूप आशीर्वाद, तसेच तुमच्या आई वडिलांना माझा नमस्कार. माझ्या मुलीने तुम्हाला चॅनलबद्दल इंट्रो दिलेलाच आहे आणि तो तुम्हाला समजलाच असेल. मित्रांनो, माझी मुलगी फक्त 3 वर्षाची आहे आणि अजून ती शाळेतही जात नाही, परंतु तिच्यामध्ये जे गुण आहेत ते खरोखरच उल्लेखनीय आहेत आणि ते तुमच्याही मुलांमध्ये लहानपणापासूनच आहेत. पण गरज आहे ते फक्त आपल्याला ते ओळखण्याची आणि त्यांना सपोर्ट करण्याची. त्यांच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला सहभागी झालं पाहिजे, कारण मुलांना फक्त सांगून ते कळत नाही तर त्यांच्यासोबत इन्वॉल्व्ह होणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, हा माझा पर्सनल अनुभव आहे आणि यामधून आपल्याला जो काही आनंद मिळतो आपल्या मुलांना आणि आपल्या पालकांना, तो आनंद काही वेगळाच असतो. जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना वेळ दिला त्याचा अनुभव, त्या आनंदाचा अनुभव तुम्हाला नक्कीच असेल. जी गोष्ट, जे शिक्षण आपल्याला आपल्या लहानपणी मिळालेलं नाही आहे असं आपल्याला वाटतं आहे, त्यासाठी आपण आपल्या मुलांना तो देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण ते जबरदस्तीने नाही मित्रांनो, तर ते मनोरंजनातून आणि खेळातून त्यांच्यासोबत त्यांना वेळ देऊन, जेणेकरून त्यांचं भविष्य आपण उज्ज्वल करण्यात यशस्वी होऊ. आणि मला वाटतं आहे हीच खरी आपली प्रगती असायला हवी. आज तुम्ही बघाल मोबाईलच्या दुनियेत अगदी 2-3 वर्षाचं जेव्हा मुलाला कळतं तेव्हापासून, 2-3 वर्षाचं असल्यापासून आणि त्याच्यावरती सगळीच मुलं त्यामध्ये मोबाईलमध्ये हरवलेली असतात. वेगवेगळ्या माध्यमातून, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आहेत, पझल्स आहेत, ब्रेन आयक्यू आहेत, असे सगळे असताना आपण मात्र याचा विचार करत नाही. आणि कितीतरी पालक आपला मोबाईल तासनतास आपल्या मुलांना देत असतात. मला वाटतं आहे हे कुठेतरी चुकतं आहे आणि आपल्याला याच्यावर विचार करण्याची गरज आहे. म्हणून शैक्षणिक, बौद्धिक किंवा आर्थिक ज्ञान आपण हसत खेळत आपल्या मुलांना दिलं पाहिजे, जेणेकरून त्यांना त्याची आवड निर्माण होईल आणि आपण आपल्या मुलांना एक व्हॅल्युएबल शिक्षण देण्यात यशस्वी होऊ. मित्रांनो, मी तर सुरुवात केलेली आहे, तुम्हीही करा. फक्त चांगल्या शाळेत किंवा चांगल्या ट्युशन क्लासमध्ये लावून मुलांचा सर्वांगीण विकास होत नाही, तर त्यांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांच्यासोबत ते आपणही करणं खूपच गरजेचं आहे. मला वाटतंय माझा विषय तुम्हाला समजलाच असेल, म्हणून तुम्हीही आमच्या प्रवासात सहभागी व्हा. आमच्या येणाऱ्या सर्व व्हिडिओना लाईक करा आणि काही सूचना असल्यास जरूर कमेंट करा आणि आपल्या मित्रांना नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आमचा उत्साह वाढेल. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही यापुढे नवनवीन चांगले व्हिडिओ घेऊन येणार आहोत. मित्रांनो, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी तुमच्या लक्षात आली पाहिजे. आज तुम्ही आपल्या मुलांना वेळ द्या, भविष्यात ते तुम्हाला वेळ देतील.